नमस्कार, मी सुरेश ठमके। ग्राउंड झिरो मध्ये आपलं स्वागत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावरील स्लॅब हटवला जातो, यामुळे नेमकं काय होणार आहे, मूळ ढाचा कसा समोर येणार आहे याबाबतचा आढावा घेऊया। त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील इतर अनेक घडामोडी जाणून घेऊयात आजच्या ग्राउंड झिरो मध्ये। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये कालानुरूप केलेले बदल आता काढून टाकण्यात येत आहेत। मंदिरावरती टाकण्यात आलेला स्लॅब आता हटवला जाणार आहे, त्याचं कारण आहे मंदिराला लागलेली गळती। कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर हे अतिप्राचीन मंदिर आहे, उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आहे। खगोलीय वैशिष्ट्यानं केलेलं बांधकाम आणि मंदिर परिसरात असलेल्या अनेक कलाकृतींनी परिपूर्ण आहे। साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या मंदिराचं धार्मिक महत्वही मोठं आहे। भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात पाहायला मिळते। ऐतिहासिक ठेवा असलेलं हे मंदिर पुरातन असल्यानं त्याचं संवर्धन ही काळाची गरज आहे। मात्र मंदिरात तत्कालीन गरजेनुसार बदल केले गेल्यानं कधी मंदिरात आर्द्रतेचं प्रमाण वाढलं तर कधी मंदिरात बसवलेल्या फरशीमुळं भाविकांना उन्हाचे चटके बसले। आता तर मंदिरात पावसामुळे गळती लागत असल्याचंही समोर आलंय, त्यामुळे मंदिरावरील हा स्लॅब आता हटवला जाणार आहे। दरम्यान हा थर नेमका का काढला जाणार आहे, त्याचे काय परिणाम होणार आहेत हे जाणून घेतलंय तिथले इंजिनियर सुरेश देशपांडे यांच्याकडून। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। अंबाबाई मंदिराच्या शिखरावरती मी आहे आणि या ठिकाणी परिस्थिती पाहिली गेली तर हाच तो स्लॅब आहे आणि तो स्लॅब काढण्याचा निर्णय आहे तो देवस्थान समितीने घेतलेला आहे आणि अंबाबाई मंदिराचं मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप या निमित्तानं आता पुढे येणार आहे। खरं तर काही गोष्टींच्यासाठी हा स्लॅब टाकला होता, कालांतरानं मात्र या ठिकाणी आता मंदिराला गळती लागण्याचं प्रमाणसुद्धा पाहायला मिळते आणि त्याला कारणीभूत असलेला हा स्लॅब आहे आणि तो स्लॅब काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अंबाबाई मंदिराचे अभियंतासुद्धा आपल्यासोबत आहेत, नेमकी टेक्निकली याची माहिती काय आहे ते त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, नेमकं काय सांगाल, काही तांत्रिक मुद्दे आहेत की तो स्लॅब काढून टाकणार? टटवेल कंपनी आहे ही, मुंबईची नावाजलेली कंपनी आहे, त्यांनी CST स्टेशन, ताजमहाल हॉटेल असे चांगले प्रोजेक्ट केलेले आहेत। मग त्यांना आम्ही कॉल करून आमचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलं तर त्यांच्या ऑडिटच्या रिपोर्टमध्ये 1.5 मीटर एवढी आपलं लेअर हे आहे, लोड आहे, म्हणजे जवळपास 1000 टन हे आहे लोड आहे, ब्रिकबॅड कोबा सॉईल 100 ट्रक होतील तर ते काढायचं आमचं चाललं आहे। त्यासाठी ट्रायल पीट इथं घेतलेलं आहे, टप्प्याटप्प्याने हेरिटेज कमिटी, आर्किओलॉजी, स्ट्रक्चरल इंजिनियर, आर्किटेक्ट यांच्या मान्यतेने आम्ही पहिल्यांदा काढायचं एस्टिमेट करणार आणि त्यानंतर त्याला वॉटरप्रूफिंग कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल आम्ही देवस्थान कमिटी हे करणार आहे। आता ज्यावेळी तुम्ही ट्रायल घेतले आणि काही भाग याचा काढून घेतलात त्यानंतर या स्लॅबच्या खाली नेमकं तुम्हाला काय आढळून? खाली दगडी आहे, दगडी टेरेस आहे, पूर्णपणे दगडी बांधकाम आणि मूळ स्वरूप मूळ स्वरूपात। आता मंदिराला या निमित्तानं मूळ स्वरूप प्राप्त होईल असं वाटतंय? मूळ स्वरूप त्याला आर्किओलॉजिकल अट्रॅक्शन हे होईल, अपिअरन्स चांगला होईल, म्हणजे रूप चांगलं होईल, प्लस तुमचे शिखर आहे की नाही ती जी दडलेली आहेत ती पण ओपन होणार आहेत, त्यामुळे त्याचं मूळ स्वरूप रिस्टोरेशन कॉन्झर्वेशनचं काम हे मोठ्या प्रमाणात होईल। मंदिराचं संवर्धन तर होईलच, मात्र मंदिराच्या लाईफचा काय उपयोग होईल आणि दुसऱ्या बाजूला गळती थांबेल वाटतं? 100% गळती थांबणार आहे आणि स्ट्रक्चर आपल्या आई अंबाबाईचं जे मंदिर आहे त्याचं लाईफ पण वाढणार आहे, 1000 वर्ष यापुढे पण वाढणार आहे, हे इतिहासात प्रथमच व्हायला आहे। म्हणजे आपल्या या मंदिराचं जे बांधकाम झाले त्यानंतर पहिल्यांदाच आहे असं स्ट्रक्चरल ऑडिट आणि आपलं वॉटरप्रूफिंग, टेरेस वॉटरप्रूफिंग हे प्रथमतः पहिल्यांदाच व्हायला आहे आणि ही देवस्थान कमिटी जी आहे त्यांनी हा सगळा निर्णय घेतलेला आहे।
नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मंदिराच्या मूळ स्वरूपामध्ये बदल आता प्रथमच करण्यात येतोय आणि त्याच अनुषंगाने मंदिराचं स्ट्रक्चर ऑडिट सुद्धा या ठिकाणी करून घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता मंदिराची मूळ रचना आहे ती ही बदलणार आहे आणि मूळ स्वरूपातलं जे मंदिर आहे ते मंदिर आणि ऐतिहासिक मंदिराचं स्वरूप आहे ते आता भाविकांच्या समोर या ठिकाणी येणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे आणि अंबाबाई मंदिर आहे ते आता नेमकं कसं होतं आणि त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं बदल केले गेले हे सगळं आता या निमित्तानं पुढे येणार आहे आणि मंदिराचा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो ठेवा आता भाविकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न येतो देवस्थान समितीनं या निमित्ताने केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन संदीप पाटील आणि अनिश होसाळके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावरचा हा स्लॅब हटवल्यानंतर आता मूळ ढाचा समोर येणार आहे पण त्यानंतरच खरी जोखीम वाढणार आहे. या मंदिराच्या मूळ ढाच्याला काहीही धक्का न लावता काम केलं जाणार आहे. पुरातत्व विभागाच्या नियमानुसारच हे काम करावं लागणार आहे. त्याचा संपूर्ण आराखडा प्रसिद्ध वास्तुविशारद अमरजान निंबाळकर यांनी तयार केलाय. देवस्थान समितीत याचं सादरीकरण होऊन तो पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे पाठवण्यात आलाय. यामध्ये मंदिरा शेजारी असणाऱ्या मनकर्णिका कुंडाचा सुद्धा समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा कुंड बुजला होता मात्र आता त्याचं उत्खनन सुरू असून प्राचीन अवशेष समोर येत आहेत. तर गरुड मंडपामध्येही दगडी पद्धतीचं नक्षीकाम करण्यात येणार असून रंगरंगोटी आणि काँक्रीटीकरण काढून टाकण्यात येणार आहे. पूर्ण स्वरूपात जास्तीत जास्त पूर्ण स्वरूपात आपण ह्या वारसास्थळं आणि आर्किओलॉजिकल साईट्स ज्या आहेत त्या मूळ स्वरूपात किती नेऊ शकतो हे त्याच्यातलं महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि जेणेकरून ज्या वेळेला एक इमारत पूर्ण स्वरूपात असते आणि तशीच त्याचं संवर्धन केलं जातं तसंच ती टिकवली जाते तर ती जागतिक पातळीवर आपण त्याचं सहजपणे त्याचं जाती ती तर तो ह्याच्यातला मूलभूत अंग आहे. आणि त्याच धर्तीवर जे काही इथं ज्या पद्धतीनं करवीर निवासिनी अंबाबाईच्या हा मंदिरचा परिसर बांधला गेला आहे पूर्वी काय होतं त्याच्यानंतर कशा पद्धतीनं ह्याला एक एक प्रत्येक वेगवेगळ्या काळात काय काय जोड आल्या त्याचंही आम्ही एक मॅपिंग करत आहोत. त्याच्यामुळे एक कुट मंदिर होतं मग त्याच्यामुळं त्रिकूट मंदिर कसं झालं आणि मग नंतर जे आपण ओवऱ्या म्हणतो किंवा आम्ही इंग्लिशमध्ये त्याला क्लॉयस्टर्स म्हणतो ते क्लॉयस्टर्स कधी आले दीपमाळा कधी झाल्या ह्याचे बरेच काही पुस्तकात उल्लेख आहेत. त्याचबरोबर आम्ही असंही आम्हाला माहिती पडली की मनकर्णिका कुंड त्याचं महत्त्व आणि ते असणं ह्या परिसरात त्याच्यामुळे किती उपयोगाचं आहे हे मंदिर आणि त्याचं जे आपण आत्ता सायंटिफिक क्लिअरन्स जे सगळे निकष पाळून करत आहोत चालूच आहे. प्रत्येक क्षणाला आम्हाला एक वेगवेगळं एक त्याच्यातली माहिती मिळती आहे वेगवेगळं त्याच्यावरती आम्ही त्या पद्धतीनं त्याला जोड लावतो आहे. अशा पद्धतीनं ह्याचं संवर्धनचं आज एक आराखडा तयार होतो आहे आणि तो आम्ही खूप त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करून खूप रिसर्च करून त्याच्यावरती रेकमेंडेशन्स सबमिट करतो आहे जेणेकरून पुरातत्वालाही त्याच्यावरती मार्गदर्शन करायला सोपं जाईल. त्या सिस्टम आणि पद्धतीत केलं गेलं तर आणखीन 100 का आणखीन 500 वर्ष ही इमारत अशीच्या तशी आणि म्हणजे आणखीन सुंदर आणखीन पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे आपण ह्याला टिकवू शकतोय ह्या मूलभूत ह्या संवर्धनाचा निकष आहे. मुंबईतील एका कंपनीकडून या मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. हे ऑडिट झाल्यानंतरच अनेक बाबी समोर येणार आहेत त्यामुळं मंदिर मूळ स्वरूपात येण्यास मदत होणार आहे. हे काम 2 वर्ष चालण्याची शक्यता असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलंय. शंभर ट्रक ही कोबा या ठिकाणी निघेल आणि एवढं मोठं वजन वर असल्यामुळं काही दगडं सुटलेली आहेत छताला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे हे ऑडिट आता छताचं पूर्ण झालेलं आहे. लवकरच आम्ही हा सगळं कोबा काढून आत पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळतं ती गळती थांबलेली नाही त्यामुळं एक थेंब पाणी आत कसं येणार नाही याची काळजी देवस्थान समिती या ठिकाणी घेत आहे आणि आम्ही लवकरच हे काम पूर्णत्वास नेऊ. तुम्हाला काय विश्वास वाटतं की हा सगळा कोबा काढल्यानंतर मंदिर मूळ स्वरूपात येईल आणि त्यानंतर मंदिराचं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं संवर्धन? मंदिराचं मूळ स्वरूप प्राप्त होण्यासाठी नुसतं छताचं कामच नाही
तर निश्चितपणे खात्री आहे की खूप चांगल्या पद्धतीचा दगड हा छतावरती आहे आणि त्यावरती पाणी आत येऊ नये यासाठी जे काही आम्हाला आवश्यक बाबी कराव्या लागणार आहेत. जो वरती 2 इंच 4 इंच 6 इंचाचा जरी थर झाला तर हरकत नाही, 5 फुटापेक्षा अर्ध्या फुटाचा थर किती तरी चांगल्या पद्धतीने आम्ही ते करू. पण त्या स्वरूपाबरोबर मंदिराच्या भोवतीने ज्या काही 64 योगिनी आहेत त्या फुटलेल्या आहेत, भंग झालेले आहेत, काही दगड सुटलेले आहेत, त्याचं सुद्धा ऑडिट आता या ठिकाणी होतंय. ते सुद्धा रिस्टोर आम्ही करणार आहोत, त्याला मूळ स्वरूप देणार आहोत. नंतरच्या काळामध्ये मंदिराच्या आतमध्ये बाहेरच्या बाजूला जी काही छोटी मोठी मंदिरं देवळं आहेत, ज्या ठिकाणी मग शत्रुघ्नाचं मंदिर आहे, भरताचं मंदिर आहे, त्याला ज्या काही दरवाजे जाळ्या बसवलेले आहेत ते सगळी लोखंडी आहेत, किंवा गरुड मंडपाची जी काही दरवाजे आहेत ते लोखंडी आहेत. अशा मंदिरातले सर्व लोखंडी दरवाजे वगैरे ते सगळ्या जाळ्या आम्ही काढून टाकून लाकडी स्वरूपाचं त्या ठिकाणी जाळ्या आणि दरवाजे करणार आहोत. म्हणजे हे मूळ स्वरूप द्यायला आम्हाला त्या ठिकाणी चांगलं संधी या ठिकाणी आम्ही निर्माण करतो आहोत. गरुड मंडप आहे, गरुड मंडपाचा सुद्धा ऑइल पेंट दिलेला आहे. या ठिकाणी छत असेल किंवा ह्या जाळ्या असतील किंवा खाली फरशी गाठलेली आहे, ती फरशी काढून दगडी आत फरशी चांगली असताना विनाकारण त्यावरती ती फरशी गाठलेली आहे. असे सगळं हे काढून ह्याला दगडी लाकडी लुक या ठिकाणी पॉलिश देऊन हे अंबाबाईच्या जुन्या मंदिराला शोभेल असं गरुड मंडप पण आम्ही या ठिकाणी चांगला सुस्थितीत आणत आहोत. वरचं काँक्रिटीकरण करताय पण मंदिराच्या काही भागात आज सुद्धा काँक्रिटीकरण दिसून येते, जसं की गरुड मंडपामध्ये जिथं आपण सुवर्ण पालखी ठेवतो त्या बाजूला, तर तिथलं सुद्धा काँक्रिटही काढणार आहे. जे काँक्रिटीकरण जे आहे तेही काढणार आहे. दगडावरती अनावश्यक काँक्रिटीकरण झाले ते सगळं काढणार आहोत. याबरोबर हे दर्शन मंडपाचा लोखंडी रॅम्प आहे तोही काढणार आहोत, त्या ठिकाणी लाकडी रॅम्प करणार आहोत. त्याबरोबर ह्या नुसत्या अंबाबाईच्याच मंदिर नाही तर मंदिर पश्चिम महाराष्ट्राकडे असणारे मग कोकणातले असतील, सांगली जिल्ह्यातले असतील, ज्योतिबाच्या मंदिराची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाडीला आमचं भक्तनिवास सुरू आहे, सभामंडप आमचं गडिंग्लजला सुरू आहे. त्यामुळे सर्व ठिकाणच्या देवस्थानच्या अखत्यारीत असलेल्या मंदिरांची खूप काळजी आणि धार्मिकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे देवस्थानचं काम सुरू आहे. दरम्यान मंदिरातील या बदलांबाबत भाविकांना काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यानं. देवस्थान समितीने घेतलेल्या या निर्णयावर भाविकांना नेमकं काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहे. आप कहां से आए, अभी अभी देवस्थान समितीने जो फैसला लिया है मंदिर को मूळ स्वरूप प्राप्त करणे का, आपको क्या लगता है? नहीं, मूळ स्वरूप प्राप्त करणं अच्छा रहेगा, वही अच्छा रहेगा. हम कर्नाटक से आया. नहीं, पहले जो ऋषि मुनि ने ये सब मूर्ति सभी बनवाया है वो वास्तु के हिसाब में बनवाया है. अभी जो ये सभी बनवाए ये सभी बिगड़ गया है. पहले के जैसे जो था वही अच्छा है, वही रहने दीजिए. आपको क्या लगता है देवस्थान समिति के? जो इसने बताया बराबर है, ओरिजिनल जो रहेगा वही अच्छा रहेगा, नहीं तो उसको बिगड़ने जैसा हो जाएगा. काका तुम्ही बरेच वर्ष या मंदिरात येत असाल, याची रचना बघत असाल, मंदिराचं बदललेलं स्वरूप पण बघत असाल, आता देवस्थान समितीने जो निर्णय घेतला त्याकडे तुम्ही कसं बघताय? जुनं जे आहे की नाही जुनं ते वो अच्छा आहे, नवीन तो नाही करणं चाहिए. बस ये दुसऱ्या राज्यातून आलेले भाविक होते आणि यांच्या भावना तुम्ही समजू शकता की जे मंदिराचं मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूपच योग्य होतं आणि त्याच स्वरूपात जर आता देवस्थान समिती हा मंदिर आणण्याचा निर्णय घेत असेल तर त्याचं खरोखर स्वागत केलं पाहिजे आणि त्याचं स्वागत करताना येत ते या ठिकाणी भाविक आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या तिथल्या वाहनांना आता चाप बसणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रत्यक्षात अवजड वाहतुकीमुळे झालेली कोंडी अनुभवली, त्यानंतर त्यांनी स्वतः द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर येऊन वाहतूक पोलिसांशी संवाद साधला. दंडात्मक कारवाईच्या पलीकडे कठोर शासन करण्याचा विचार राज्य सरकारचा सुरू आहे. 3 वेळा दंडात्मक कारवाई झाल्यास परवाना रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबतची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचंही देसाई यांनी यावेळी सांगितलं. आमचे अधिकारी सुरेश बिंदूवरती आहेत, विशेषतः हायवेवरती लेन तोडून लोडेड वाहनं असतील, ट्रकचं ट्रॅफिक ट्रकची वाहनं असतील यांनी डाव्या बाजूने चाललं पाहिजे हा नियम आहे. परंतु बहुतांशी वाहन मालक वाहन चालक हे उजव्या बाजूने वाहनं चालवून
वाहतुकीला अडथळा करून अपघाताला कारणीभूत ठरतात. अनेक चारचाकी सुद्धा वाहनं जेवढी वेग मर्यादा घालून दिलेली आहे त्या वेग मर्यादेचं उल्लंघन करून हाय ज्यादा स्पीडनं वाहनं चालवतात. ही काही प्रमुख कारणं अपघातासाठी आहेत आणि म्हणून हा जो आज ड्राईव्ह आपण घेतोय, जी मोहीम आपण ह्या मुंबई बेंगलोर हायवेवरती राबवतोय, त्याच्यामध्ये या वाहन की काय वाहन चालक आहे की असं हे काही म्हणजे नियमाचा भंग करून वाहनं चालवत आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला महाराष्ट्र या मुंबई बेंगलोर हायवेवरती आज सुरुवात झालेली आहे. आता माझी ही भेट झाल्यानंतर आमचे अधिकारी प्रत्यक्ष त्या कामामध्ये त्याच्या कामाला सुरुवात करतील. कुणाला नाहक त्रास देण्यासाठी ही मोहीम नाही, परंतु जे सर्वसामान्य वाहन चालक आहेत जे सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपली वाहनं चालवतात अशा वाहन चालकांना अशा बेजबाबदार वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे त्रास होतो आणि ते अपघाताला कारणीभूत ठरतात. शेवटी वाहनातनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव महत्वाचा आहे आणि हे अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठीची ही मोहीम आहे. तर चौथ्यांदा अशा पद्धतीचा नियम मोडणाऱ्यावरती नियमात तरतूद आहे, त्याचं लायसन्स सस्पेंड करण्याची तरतूद आहे. असं सारखं घडत असेल तर कठोर कारवाई म्हणून लायसन्स रद्द करण्याची सुद्धा तरतूद आहे. असं घडलं तर आम्हाला हा जो नियम आहे याची काटेकोर अंमलबजावणी करून अशी लायसन्स सस्पेंड करणं किंवा लायसन्स रद्द करणं ही सुद्धा भविष्यात कारवाई करण्याची वेळ कदाचित हे नियम जर पाळले नाही तर येणार. दरम्यान मला शो नको तर कारवाई हवी असा सज्जड दम देसाई यांनी महामार्ग पोलिसांना दिलाय. देसाई यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी भेटी दिल्या. कराड तालुक्यातील इंदोली येथे आल्यानंतर महामार्ग पोलिसांना त्यांनी सूचना केल्या. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची गय करू नका असे आदेशही देसाई यांनी दिले. आजपासून सुरू करायचं, 8 वाजता सुरू केलं तुम्ही, 3 तासात तुम्ही एक ऍक्शन घेतली, शो मला नको आहे, आय वॉन्ट ऍक्शन. विचारतोय का मी सातारातून परत विचारतोय, मला किंवा अजिबात नको आहे, जिल्हा वाहतूक शक्यतो नाही. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता होऊ घातल्यात. येत्या 15 जानेवारीला याबाबत सर्वत्र मतदान होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतीसाठी राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी या निमित्तानं निवडणुका एकत्र लढल्या जातील का हा प्रश्न उपस्थित होतो. आघाडीमधील घटक पक्ष सातारा जिल्ह्यात एकत्र येऊन निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे याबाबत उत्सुकता लागली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे. सातारा जिल्ह्यात भाजपाला पक्ष म्हणून ग्रामपंचायतीमध्ये फारशी सत्ता नाही. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रभाव क्षेत्रात मात्र भाजपाला यश मिळण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेकदा राजकीय गट तट न राहता एका व्यक्ती भोवती हे राजकारण फिरलं जातं. सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आहेत. जिल्ह्याचा विचार करता भाजपला यापूर्वी अजिबात स्थान नव्हतं, पण अलीकडच्या काळामध्ये सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा भोसले आणि माजी खासदार विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे दोघे सध्या भाजपत आहेत. त्याशिवाय खटावचे आमदार जयकुमार गोरे हेही भाजपशी झाले आहेत. त्यामुळं सातारा तालुका आणि मान या 2 तालुक्यामध्ये ह्या 2 व्यक्तींचं प्राबल्य आहे, ते पक्षापेक्षा त्यांचं महत्व जास्त आहे त्या ठिकाणी.
त्यामुळे या ठिकाणी जर विचार केला तर महाविकास आघाडीला या ठिकाणी कमी जागा मिळते. पण या दोन्ही गटाचे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रबाबा उदय महाराज यांच्यामुळं या दोन तालुक्यात व त्यांच्या ज्या तालुक्यात प्रबळ अशा ठिकाणी भाजपला यश मिळू शकतं. इतर ठिकाणचा विचार करता कराड तालुक्याचा विचार केला तर उत्तरमध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व राहणार आहे. दुसऱ्या बाजूला कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील गुंडाळकर यांची युती झाल्या. त्यामुळं या ठिकाणी गुंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन गट कशा पद्धतीने एकत्र येत आहेत हा विचार आहे. हे दोन गट जर प्रामाणिक एकत्र आले तर या ठिकाणी भाजपला पर्यायानं अतुल भोसलेला रोखण्यात या दोघांनी यश येऊ शकतं. अन्यथा जर दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर मात्र भाजपला कराड दक्षिणमध्ये काही अंशी यश मिळू शकतं. इतर तालुक्याचा विचार करता पाटण तालुक्याची स्थिती पक्षीय नसताना व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजेच ज्या विक्रमसिंह पाटणकर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे दोन गट प्रभावी असल्यामुळं या दोन गटावरच इथलं राजकारण फिरतं. तिसरा काँग्रेसचा गट आहे परंतु तो अत्यंत नगण्य स्वरूपात आहे. एखाद्या दुसऱ्या ग्रामपंचायतीत त्यांचं वर्चस्व राहू शकतं. पक्षापेक्षा गावकी भावकी ह्यावर ही निवडणूक लढली जाते आणि त्यातून पुन्हा नेता आणि पक्ष निवडला जातो. त्यात सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा विचार करता सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढणं शक्य नाही कारण तसे पक्ष प्रबळ नाहीत. या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी प्रबळ असल्यामुळं आणि जिल्ह्याचा बालेकिल्ला म्हणून राष्ट्रवादीचं नाव आहे. दरम्यान गावागावातील मतभेद मिटवण्यासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. नाही, माझ्या मनात एक विचार आला की एकंदरीत हे करोनाचं संकट म्हणा, एकंदरीत देशातली जी लोकांची जी त्याच्यामुळं झालेली आर्थिक परिस्थिती त्यात कुठली निवडणूक जर आपण राबवायची झाली तर शासनाचा नाग गव्हर्नमेंट मशिनरीचा शासनाचा पैसा खर्च होतो तो होऊ नये. किंवा तो जो ही जी निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याकरता जो पैसा लागणार जो खर्च होतो तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे. म्हणजेच जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत म्हणजे त्यांना गायला घर सुद्धा नाही, खायला अन्न नाही, अशा लोकांकरता त्याचा वापर करणं हे जास्त उचित आहे असं मी समजतो आणि मला नाही वाटत याच्यापेक्षा दुसरं मत कोणाचं असू शकतं. महाराजसाहेब ग्रामपंचायतीच्याच का खासदार की सगळ्याच झालं. किंवा बऱ्याच वेळेस कसं असतं की एखादं जेव्हा संकट असं निर्माण होतं त्यावेळेस मग आपण निवडणुका थोडस जोपर्यंत वातावरण किंवा म्हणजे जोपर्यंत स्थिरता निर्माण होत नाही तोपर्यंत आपण ते थोडं टाळतो. तसा निर्णय सगळ्या राज्यकर्त्यांनी घ्यावा असं नाही. बघा, हे माझं मी मत व्यक्त केलं. निर्णय ज्या त्या राज्यकर्त्यांनी ते सगळे वयाने वयाने तर आहेत थोर आहेतच त्यांनी तो म्हणजे स्वीकारावा एवढंच इच्छा व्यक्त करतो लोकांच्या वतीने. जे लोक मला भेटलेत आणि जे लोकांचे जे बोलून दाखवतात. ग्राउंड झिरो मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.